तुमच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर एखादा फोटो येतो, पोस्ट पडते, त्यावर तुम्ही बिनदिक्कत कमेंट करता, फॉरवर्ड करता. पण एखाद्या संवेदनशील फोटोबद्दल काहीही कमेंट करण्याआधी, व्हायरल करण्याआधी विचार करा. आपण कुणाची नाहक बदनामी किंवा नुकसान तर करत नाही ना, याची पुन्हा पुन्हा खात्री करा. आम्ही असं का सांगतोय पाहूया. ही गोष्ट आजी आणि नातीची, ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोची, ही गोष्ट शोधलेल्या सत्याची. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले हे आजी आणि नातीचे फोटो. एका आजीला वृद्धाश्रमात ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे रडणारी नात अशा अर्थाचा मजकूरही या फोटोंबरोबर व्हायरल झालाय. पण हे फोटो तब्बल 11 वर्ष जुने आहेत. गुजरातमधले फोटोग्राफर कल्पित भचेच यांनी 2007 साली गुजरातमधल्या एका वृद्धाश्रमात हे फोटो काढले होते. या फोटोंसाठी त्यांना बेस्ट फोटोचं बक्षीसही मिळालं होतं. तस्वीर दुसरे दिन जो प्रसिद्ध हुई और मुझे जो बहुत सारे फोन कॉल्स आए, तो उस दिन मुझे ऐसा लगा कि शायद मेरी लाइफ की सबसे अच्छा मेरा बर्थडे सेलिब्रेशन, इससे ज्यादा अच्छा सेलिब्रेशन और हो नहीं सकता. या फोटोंचा पाठपुरावा करत झी मीडियानं त्या आजीला आणि नातीलाही शोधलं आणि समोर आलं एक वेगळंच सत्य. ही आजी स्वतःच्या मर्जीनंच वृद्धाश्रमात राहायला गेली होती. मेरी दादी खुद उनकी मर्जी से वहाँ पे गए हैं, और ये भी आजकल का उनका डिसीज़न नहीं था. जब से मेरे दादाजी गुजरे थे तब से उनका डिसीज़न था, पर ये जो आश्रम में रह रहे हैं वहाँ पे भी जगह नहीं थी, इसीलिए उनको जब जगह मिली तब वो आए हैं. ये ऐसा नहीं है कि लड़के ने निकाल दिया, अपनी मर्जी से आई. उसमें मैंने लिखवाया है. दूसरे दिन वो एक प्रेस रिपोर्टर लेडीज थी, उनका फोन आया कि आपका लड़का का एड्रेस दे दो. मैं बोला मेरा लड़का का एड्रेस का आपको क्या मतलब. या आजीला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या त्या कुटुंबावर सोशल मीडियावर बिनदिक्कत टीका झाली. त्यामुळे जे दिसतं तसं नसतं आणि सोशल मीडियावरचं तर मुळीच तसं नसतं हे लक्षात ठेवा. सोशल मीडियावर व्यक्त होताना, पोस्ट फॉरवर्ड करताना हे नक्की लक्षात ठेवा. गौरव पटेलसह सुबोध व्यास, ब्युरो रिपोर्ट, Z Media, Ahmedabad.